पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. मोदी आणि अमित शहांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा आरोप. कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, 14 काँग्रेसच्या आणि 3 जेडीएसच्या आमदारांना पोटनिवडणूक लढवण्याची मिळाली परवानगी. जम्मू काश्मीरातील दोडा जिल्ह्यात प्रवासी बस दरीत कोसळली, अपघातामध्ये 12 जण ठार. मुख्यमंत्री शिवसेनेचाच शिवसेना खासदार संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका, म्हणाले पवारांना माहीत आहे 170 आमदार कुठून येणार. आमदारांनी चिंता करू नये, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य, म्हणाले महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. महाराष्ट्राला राष्ट्रवादी राजवटीला सामोरं जावं लागतं हे चिंताजनक, भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं मत, म्हणाले लोकभावनेचा आदर केला पाहिजे. काँग्रेससोबतची चर्चा योग्य दिशेने, मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य, म्हणाले योग्य वेळी निर्णय समजेल. राज्याला नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर सरकार मिळेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास. दिवस रात्र कसोटी सामन्यासाठी भारत तयार, कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत दिली माहिती. बॉलिवूडची अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस, 53 वर्षात केलं पदार्पण. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम.